Hello students, welcome to our online classes. Here is Deshmukh sir with a new topic for you today, and today's our topic is tense. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेन्स हा घटक अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला टेन्सचे टाइप्स बघायचे आहेत. टेन्स काय आहे आणि टेन्सचे टाइप बघायचे आहेत. तर टेन्सचे प्रकार किती असतात? सर्वसाधारणपणे सर्वांना माहिती आहे की काळाचे तीन प्रकार आहेत. पहिला आहे प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे पास्ट टेन्स आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स. तर हे तीन प्रकार आहेत आणि या प्रत्येक टेन्सचे उपप्रकार आहेत चार. म्हणजे फ्युचर टेन्स असेल तर फ्युचर टेन्सचे चार प्रकार आहेत, त्यानंतर पास्ट असेल तर पास्टचे पण चार प्रकार आहेत आणि प्रेझेंट असेल तर प्रेझेंटचे पण चार प्रकार आहेत. तर ते कोणकोणते? ते आहे सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे तो प्रेझेंटमध्ये जर चार प्रकार असेल तर ते कोणते असतील? सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असे चार प्रकार असतील. पास्टमध्ये पण तसंच, पास्टमध्ये सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचरमध्ये सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे ते सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे जे सेंटेन्स आपण बनवतो, टेन्स बनवतो, त्यासाठी काय काय आवश्यक असते. आता या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब आहेत म्हणजे ऑक्झिलरी व्हर्ब. त्या अगोदर आपण इथे बघणार आहोत सब्जेक्ट म्हणजे करते. आता सब्जेक्ट कोणते कोणते असतात? तर सब्जेक्ट नाऊन, ॲज अ नाऊन म्हटलं, तुम्हाला नाऊन माहीत आहे. नाऊन म्हणजे काय? तर अ नेम ऑफ पर्सन, प्लेस अँड थिंग इट्स कॉल्ड नाऊन. ही नामाची व्याख्या आहे, नाऊनची व्याख्या आहे. परंतु नाऊनमध्ये मग काय येणार? तर नाऊनमध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव येईल, ठिकाणाचं नाव येईल, वस्तूचं नाव येईल. जे काही असेल, सिंग्युलरमध्ये असेल तरी ते नाऊन आहे, प्लुरलमध्ये असेल तरी ते नाऊन आहे, आणि तो नाऊन असेल तर तो सब्जेक्ट आहेच आपला. दुसरा सब्जेक्ट कोणकोणते असतात? तर प्रोनाऊन असतात. प्रोनाऊन आपले आठ आहेत. ते आहेत आय, वी, यू, यू, ही, शी, इट आणि दे. असे हे आठ प्रोनाऊन आहेत. ते पण आपले सब्जेक्ट आहेत. ते आपल्याला सर्वात जास्त लक्षात ठेवायचे आहे. तर लक्षात ठेवा, आय, वी, यू, यू, ही, शी, इट आणि दे. त्यानंतर मग अशी आपण हेल्पिंग व्हर्बबद्दल बोललो. तर हेल्पिंग व्हर्ब किंवा त्याला ऑक्झिलरी व्हर्ब म्हटलं जाते, सहाय्यकारी क्रियापदे सब्जेक्टच्या नंतर ज्यांना आपण वापरतो. तर ते आहेत 24. बघा त्यांचा क्रम आहे, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, मे, माईट, मस्ट, कॅन, कूड, शॅल, शूड, विल, वूड, आउट टू, नीड टू, डेअर टू आणि यूज टू. असे हे 24 हेल्पिंग व्हर्ब आहेत. पुन्हा एकदा बघून घ्या. Am, is, are, was, where, have, has, had, do, does, did, may, might, must, can, could, shall, should, will, would, ought to, need to, dare to आणि used to. त्यानंतर आपल्याला जे महत्त्वाचा भाग बघायचा आहे ते verbs and its forms. म्हणजे हेल्पिंग व्हर्बच्या नंतर जे वापरले जातात ते असतात क्रियापदे, आणि क्रियापदाचे चार प्रकार पडतात, V1, V2, V3 आणि V4. याला आपण क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप आणि क्रियापदाचं चौथं रूप असं म्हणतो. तर हे चार प्रकार असतात. त्यामध्ये पहिल्या रूपाला फर्स्ट फॉर्म किंवा रूट फॉर्म म्हटलं जाते. जे V2 असते, V2
जास्तीत जास्त व्हीटूरूच्या शेवटी काय वापरलं जाते, ई डी यूज केलेलं असते, या ठिकाणी बघून घ्या. सेकंड फॉर्म, मोस्ट ऑफ फॉर्ब्स यूज ई डी आफ्टर फर्स्ट फॉर्म. पहिल्या फॉर्मला ई डी लावला की तो सेकंड फॉर्म तयार होतो. त्यानंतर थर्ड फॉर्म, त्याला आपण पार्टिसिपल म्हणतो. आणि चौथा जो आहे तो फोर्थ फॉर्म, त्याला व्ही प्लस आय एन जी असंसुद्धा म्हटलं जाते, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि आय एन जी असा तो तयार झालेला असतो. त्यानंतर जर बघायचं तर आता पहिला प्रकार आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्समधला पहिला टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस व्ही वन यस ऑब्लिक ई एस प्लस ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी जिथे जिथे आय वी यू दे आणि प्लुरल नंबर असतील त्या ठिकाणी फक्त व्ही वनच यूज करायचं आहे. परंतु ज्या ठिकाणी, ज्या वाक्यामध्ये ही शी इट सिंग्युलर नंबर असतील त्या ठिकाणी तुम्हाला व्ही वनला येस किंवा ई एस यूज करायचं आहे. उदाहरणार्थ आय प्ले क्रिकेट असं लिहिलं या ठिकाणी, का तर त्याचा सब्जेक्ट जो आहे तो आय आहे. तो जर ही असता तर त्या ठिकाणी ही प्लेज क्रिकेट असं झालं असतं. इथे जर आपण एक सेंटेन्स घेतलं तर ते सेंटेन्स असं होईल, ही पी एल ए वाय एस प्लेज क्रिकेट. असं ते सेंटेन्स असेल. तर सब्जेक्ट आय वी यू दे किंवा प्लुरल असेल तर फी वनच घ्यायचं आहे. आणि ही शी इट जर असेल तर फी वनला यस किंवा ई एस यूज करायचं आहे. त्यानंतर दुसरा जो टेन्स आहे तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये जो फॉर्म्युला यूज केला जातो तो असतो सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस फी प्लस आय एन जी. बरेच जण त्याला व्ही प्लस आय एन जी असं बोलतात किंवा व्ही फोर असं म्हटलं जाते आणि प्लस ऑब्जेक्ट. आता या फॉर्म्युलाला सेंटेन्समध्ये जर यूज केलं तर सब्जेक्ट आपले आहेत आठ, म्हणजे प्रोनाऊन जे आहेत ते, त्यापैकी आय हा सब्जेक्ट आहे. ॲम हे हेल्पिंग व्हर्ब आहे कारण आयसाठी आपण नेहमी ॲम यूज करत असतो. तर आय ॲम आणि क्रियापदाचं जे काही पहिलं रूप आहे त्याला आय एन जी लावायचं, म्हणजे प्लेला आय एन जी लावल्याच्यानंतर प्लेइंग होते आणि ऑब्जेक्ट जशाल तसं क्रिकेट. तर आय असेल तर आय सब्जेक्ट असेल तर ॲम हे सहाय्यकारी क्रियापद यूज करायचं. वी यू दे आणि प्लुरल नंबर जर सब्जेक्ट असेल तर आर हे सहाय्यकारी क्रियापद यूज करायचं. आणि ही शी इट किंवा सिंग्युलर नंबर सब्जेक्ट असेल तर इज हे सहाय्यकारी क्रियापद यूज करायचं. त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी सुद्धा आय वी यू दे प्लुरल नंबर असेल तर हॅव यूज करायचं आणि ही शीट आणि सिंग्युलर नंबर असेल तर हॅज यूज करायचं आहे. तर या ठिकाणी आय हॅव प्लेड क्रिकेट असेल कारण इथे सब्जेक्ट काय आहे आय आहे आणि आय असेल तर हॅव हे यूज करायचं आहे. त्यानंतरचा फॉर्म्युला टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस व्ही फोर किंवा व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. आणि त्या सेंटेन्समध्ये आपण असं बनवू शकतो सब्जेक्ट आय आहे, हेल्पिंग व्हर्ब हॅव कारण आयसाठी आपण हॅव यूज करतो, त्यानंतर बीन जशाला तसा, प्लेइंग जशाला तसा आणि क्रिकेट
ऑब्जेक्ट जशाला तसा। नेक्स्ट जो टेन्स आहे तो आहे सिंपल पास्ट टेन्स। सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वी टू प्लस ऑब्जेक्ट। आणि या फॉर्म्युलाला जर यूज करायचं असेल तर सब्जेक्ट उदाहरणार्थ आय आपण घेतलेला आहे आणि क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे प्लेड, PLAYED प्लेड, आणि ऑब्जेक्ट क्रिकेट आहे। त्यानंतर नेक्स्ट टेन्स जो आहे तो आहे पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स। पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V4 ऑब्लिक V+ING प्लस ऑब्जेक्ट। या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, वॉज आणि वेअर। तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आय, ही, शी, इट सिंग्युलर नंबर असतील तर त्या ठिकाणी वॉज हे सहाय्यकारी क्रियापद यूज करायचं आहे, आणि वी, यू, दे आणि प्लुरल नंबर सब्जेक्ट असतील तर वेअर हे सहाय्यकारी क्रियापद यूज करायचं आहे। या ठिकाणी आय आहे म्हणून आयसाठी आपण वॉज यूज केलेला आहे, आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे प्लेइंग ऑब्जेक्ट क्रिकेट। नेक्स्ट टेन्स जो आहे तो आहे पास्ट परफेक्ट टेन्स। त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट। यामध्ये ऑप्शन नाही आहे हेल्पिंग वर्बला, त्यामुळे सब्जेक्टच्या नंतर हॅड जशाला तसा, क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट। त्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा आहे, त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 किंवा V+ING प्लस ऑब्जेक्ट। त्यानंतर त्याचंच पण सेंटेन्समध्ये काही अवघड नाही आहे, सब्जेक्टच्या नंतर हॅड जशाला तसा, बीन जशाला तसा, क्रियापदाचं चौथं रूप आणि ऑब्जेक्ट। नेक्स्ट टेन्स आहे तो आहे सिंपल फ्युचर टेन्स। सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। या ठिकाणी बरेचसे जण चुका काय करतात की शॅल विलच्या नंतर V1 यूज करतात, पण त्याला पण यस किंवा ES लावायचा असा त्यांच्या मनामध्ये शंका असते। परंतु या ठिकाणी शंका एकच राहिली पाहिजे की शाल आय म्हणजे शाल आणि विल कुठे यूज करायचे, तर IV असतील तर शाल यूज करायचं, आणि यू, ही, शी, इट, दे आणि सिंग्युलर नंबर असतील किंवा प्लुरल नंबर असतील तर विल यूज करायचं। एवढंच लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी आय सब्जेक्ट असल्यामुळे शाल हे हेल्पिंग वर्ब यूज केलेलं आहे, प्ले हे V1 आहे आणि क्रिकेट हे ऑब्जेक्ट आहे। नेक्स्ट सेंटेन्स आहे टेन्स आहे तो आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स। त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बी प्लस V4 किंवा V+ING प्लस ऑब्जेक्ट। या फॉर्म्युलामध्ये पण तसंच सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर हेल्पिंग वर्ब, आय आणि वी असेल तर शाल, बाकी कोणतंही सब्जेक्ट असेल तर विल, त्यानंतर बी जशाला तसा, क्रियापदाचं चौथं रूप आणि ऑब्जेक्ट। नेक्स्ट जो टेन्स आहे तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स। फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट। या ठिकाणी पण तसंच आय असेल तर आय आणि वी असेल तर शाल, बाकी सर्व असतील तर विल, त्यानंतर हॅव जशाला तसा, क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट। नेक्स्ट टेन्स जो आहे तो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4 किंवा V+ING प्लस ऑब्जेक्ट। यामध्ये सेमच आय आणि वी असेल तर शाल, त्यानंतर हॅव जशाला तसा, बीन जशाला तसा, प्लेइंग हे क्रियापदाचं चौथं रूप आणि ऑब्जेक्ट क्रिकेट। तर अशा प्रकारे आपण हे टेन्सची बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ती घेतलेली आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्स कसे आयडेंटिफाय करायचे ते शिकणार आहोत।